अतिरिक्त नाशवंत माल वाळवण्यासाठी निसर्गमित्र परिवार संस्थेनं केवळ सौर ऊर्जेवर चालणारं शेतीमाल वाळवणी यंत्र विकसित केले. गेले 4 महिने संस्थेच्या तज्ज्ञांनी या यंत्राच्या विविध चाचण्या घेतल्या असून त्याचे अतिशय चांगले परिणाम दिसून आले. सर्व प्रकारच्या भाज्या, कडधान्य, सांडगे, पापड या यंत्रावर वाळवता येणार आहेत अशी माहिती डॉक्टर मधुकर बाचुळकर आणि अनिल चौगले यांनी पत्रकार परिषदेत दिली. शेतीमधील नाशवंत माल शास्त्रीयदृष्ट्या वाळवून ठेवला तर तो दीर्घकाळ आहे, त्या चवीसह टिकून राहिला पाहिजे. या दृष्टीनं निसर्गमित्र परिवार संस्थेनं नाशवंत शेतीमाल वाळवण्यासाठी केवळ सौर ऊर्जेवर चालणारे यंत्र विकसित केले. गेले 4 महिने या यंत्राच्या विविध चाचण्या घेतल्या असून त्याचे चांगले परिणाम दिसून आलेत. यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, पालक, पुदिना, शेवग्याची पानं, ओवा, मेथी अशा पालेभाज्या, तर कांदा, दुधी भोपळा, तांबडा भोपळा, बीट, टोमॅटो, गाजर, चिकू, कैरी, केळी, आंबा, आलं अशा फळभाज्या या सौर यंत्रावर वाळवता येणार आहेत. त्याचबरोबर मोड आलेली मटकी, मूग, चवळी, हरभरा अशी कडधान्य, सांडगे, पापड, कुरड्या, तिखट सांडगे अशा वाळवणीच्या पदार्थांचा देखील समावेश आहे. तसंच झेंडू, गुलाब, पळस, कडुनिंब, बेलपाने, जास्वंद, पालक वाळवून वनस्पतीजन्य रंगही तयार होतात. ऊर्जास्त्रोत केवळ सौर किरण असलेल्या या यंत्राचा संचलन खर्च 0 आहे. या यंत्राचं वाळवणी क्षेत्र सुमारे 40 स्क्वेअर फूट इतकं असून त्यात दर दिवशी 25 किलोग्रॅम शेतीमाल वाळवता येतो. नोव्हेंबर ते मे अखेर या यंत्रामध्ये 6.25 मेट्रिक टन नाशवंत शेतीमालावर वाळवणी प्रक्रिया करणं शक्य होणार आहे. आज दलित मित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालयामध्ये निसर्गमित्र परिवाराच्या वतीनं या सौर ऊर्जा वाळवणी यंत्राची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. डॉक्टर मधुकर बाचुळकर आणि अनिल चौगले यांनी या यंत्राची सविस्तर माहिती देऊन शेतकऱ्यांसाठी हे वाळवणी यंत्र अत्यंत उपयुक्त असल्याचं सांगितलं. यावेळी निसर्गमित्र संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.